नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला ज्वारीची भाकरी कशी बनवायची ती दाखवणार आहे. मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की तुम्ही ज्वारीची भाकरी कशी बनवता, तर त्यासाठी बघा हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का? थोडं पाणी घ्यायचं आणि मळून घ्यायचं. तर मळायचं कसं ती पण पूर्णपणे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. थोडं पाणी घ्यायचं आणि मळायचं. ज्वारीचं पीठ कसं माहिती आहे का, जास्त जर दिवसाचं जर असेल तर काय होतं माहिती आहे का, भाकरी व्यवस्थित बनत नाही, तुटते, चिरडते. तर काय करायचं माहिती आहे का, शक्यतो ज्वारीचं पीठ एक 8 ते 10 दिवस किंवा 8 दिवसासाठी पुरेल एवढंच तुम्ही दळून आणायचं. जास्त दळून आणायचं नाही. जर जुनं पीठ असेल 8-10 दिवसाचं तर काय करायचं माहितीये का, गरम पाणी घ्यायचं आणि त्यानं भाकरी बनवायची. असे मी जसं आता थंड पाणी घेतले थोडं टाकून, तर तसं घ्यायचं. त्याला आम्ही काय म्हणतो, उतवणी. पीठ घ्यायचं दोन, जसं तुम्हाला 2 भाकरी किंवा 3 भाकरी जर घ्यायचं आहे ना, तर पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. मग त्यानं पण बघा चांगली भाकरी होते. आता हे कसं म्हणतो, हे अशा पद्धतीत मळायचं, दोन्ही हातानं मळायचं. तिथे कसं होतं, मग त्या किचनच्या कट्ट्यावर आपली परात सरकते. खाली बघा कपडा आहे तरी पण सरकते. तर त्याला काय करायचं, अशा पद्धतीत जेवढं दाबून मळल का नाही तेवढी भाकरी आपली मऊसूद आणि चवदार होते. बघा अशा पद्धतीत हे दोन्ही हातानं मळायचं. पण आता हे काय बघा, परत बघा धरली तरी सरकते. तर असं जेवढं चांगलं मळाल ना तेवढं चवीला चांगली भाकरी होते. हे बघा असं. आता ह्या पिठाला पण माझ्या ना 6 दिवस झालेत बघा, 6 ते 7 दिवस झालेले दळून आणलेलं. आणि कधी पण ज्वारीचं पीठ बारीक दळून आणायचं. बघा अशा पद्धतीत छोट्या मोठ्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या. तुम्हाला किती घ्यायच्या, जर तुम्हाला परातीत जर थापाय आलं नाही किंवा ताटावर जर थापाय नाही आलं ना, तर तुम्ही ती ह्याच्यामध्ये पळपुटवर बी थापू शकता. आता खाली थोडंसं पीठ घ्यायचं, आपल्या पिठाचा हात घ्यायचा, हिकडून पण असा हात घ्यायचा. आणि त्याला पहिलं बघा अशा पद्धतीत करायचं. आता हे मी तुम्हाला छोटी दाखवते करून. बघा अशा पद्धतीत आणि अशी पलती घालायची. थोडं हाताला पीठ घ्यायचं आणि असं करायचं. जर येत नसेल तुम्हाला तर असं एका हातानं दाबायचं. पण काय करायचं माहिती आहे का, ह्या हातानं हे करायचं. नाहीतर एका साईडनं पातळ होती आणि एका साईडनं जाड होती. आता मी कशी दोन्ही हातानं करते बघा, अशी परत फिरते बघा. आणि भाकरी कशी पातळच असावी. जेवढी पातळ भाकरी असेल ना तेवढी चवीला पण चांगली लागते. जाड भाकरी एवढी हे होत नाही. बघा अशा पद्धतीत अशी चिरटली तरी मग बघा अशा हातानं मिटवत राहायचं. आणि भाकरी बघा अशी काय नाही आहे की बाबा जर नवीन असेल तर गोलच यावावी हीच यावावी, असं धरून केली की भाकरी बरोबर येते. झालेली आहे बघा आपली एकदम पातळ भाकरी केली मी बघा अशा पद्धतीमध्ये. तवा बघा गरम करत ठेवलेला आहे. आता त्याच्यावर आपण भाकरी टाकून घेऊ. आणि हा आपला लोखंडाचा खोलगट तवा आहे. आणि गॅस बघा मी एकदम बारीक केलेला आहे आणि तवा ठेवलेला आहे. आपण जेव्हा पीठ मळायला घेतो का नाही तेव्हाच मी हा बारीक करून ठेवला होता. तर आता गॅस मी मीडियम करते आणि आपण ह्याला पाणी लावून घेऊया. तर पाणी कधी लावायचं, थोडंसं भाकरी गरम झाली की मग पाणी लावायचं. बघा अशा पद्धतीमध्ये सगळीकडून बघा एकसारखं लावून घ्यायचं. आता हे बघा भाकरी किती फिरते माझी. अशा कमेंट आल्या होत्या की लोखंडाच्या तव्यामध्ये भाकरी चिरट ही होती, चिटकते. पण काय होतं तुम्हाला मी सांगते, लोखंडाचा तवा जेव्हा आपण काही बनवतो, भाज्या वगैरे बनवतो की नाही, तवा आपला नुसता घासायचा नाही आहे, धुवून ठेवायचा. म्हणजे तो तेलकट तवा होतो. तेलकट राहिला की नाही तवा की तो करत कर, ज्या दिवशी आपल्याला परत काय दुसरं बनवायचं आहे ना, त्या टायमाला त्याला आपण साबण लावून म्हणा कात्यानं घासून काढायचं. तोपर्यंत घासायचं नाही. बघा ते पिठाचं वरचं जे पाणी आपण जे लावलेलं आहे ते पूर्ण सुकायचं. म्हणजे बघा असं जास्त सुकून द्यायचं ना, असं हलकंसं बघा ओलसर राहिलं पाहिजे की पलटी करायचं. आणि आता हे भाजून घेऊया आपण भाकरी. आता आपण हलवून घेऊया. तर बघा हे अशी भाजली जाते बघा. आता ही कुठंच जर अशी कच्ची असेल का नाही तर आपण अशी फिरवून भाजून घ्यायची पहिली चांगली. थोड्या वेळानं असं जिकडं कच्चे त्या साईडला करायचे. कारण हे काही अशी वरती आली की नाही की मग साईडचं कधी कच्ची राहते. तर अशी फिरवून घ्यायची. आता ही भाकरी आपण का नाही खाली गॅसवर पण भाजू शकतो आणि तव्यावर पण भाजू शकतो. तर जर गॅसवर म्हणजे असं जर ठेवायचं म्हटलं ना, तर तव्यामध्ये पण असं भाजू शकतो आणि तवा काढून आपण गॅसवर जाळी ठेवून पण भाजू शकतो. तर आता मी तव्यावरच ठेवलेली आहे भाकरी. आपण आता ही भाजली का बघूया. तर बघा भाकरी किती मस्त भाजलेली आहे. आणि तिला आपण आता पापुडा काढून बघूया की ही भाकरी काय झाली का. ही तर ह्या साईडला अशी उलातनं लागल्यामुळे ह्याला होल पडलं, त्यामुळे पूर्णपणे फुगली गेली नाही. तर मी तुम्हाला भाकरी दाखवते बघा. पूर्ण ते जातं ह्या भाकरीचं आपल्या पापुरा निघू शकतो. हे बघा काय का, हे बघा अशा पद्धतीमध्ये भाकरी होती बघा. किती मस्त बघा झाली बघा. हे बघा पूर्ण निघतो भाग. अशी भाकरी झाली पाहिजे एकसारखी, एकदम मस्त एकदम. पण ही भाकरी बघा चवीला पण छान लागते, खायला ना अशी.
जरी तुम्हाला सांगितलं खाली जरी तुम्ही भाजली तरी चालेल किंवा गॅसवर जरी अशी भाजली तरी पण चालते, तव्यात फक्त भाकरी सगळीकडून एकसारखी भाजली गेली पाहिजे, कच्ची नाही राहिली पाहिजे, म्हणजे जरा थोडं पचण्याला वगैरे होती. आता हिथं दिसते का होल, हिथं उलातनं माझं शिरलं होतं मी फिरवताना, तर बघा किती मस्त. अशा पद्धतीनं तर मी बाकीच्या भाकरी करून घेते. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.